नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज पाहणार आहोत सरकार शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहे यापैकी एक योजना शेतकरी पाईपलाईन अनुदान पाईपलाईन योजना आहे त्यामुळे यासाठी सरकार शेतकऱ्यांना पन्नास टक्के अनुदान देणार आहे यासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन अर्ज करावा लागेल तुम्ही या पोर्टलवर जाऊन अर्ज केल्यानंतर महाडी भेटी तेथे तुम्हाला सिंचनाच्या स्रोताची माहिती द्यावी लागेल म्हणजे तुमच्याकडे शेत असेल तर शेत विहीर असेल तर किंवा इतर कोणत्या मार्गाने तुम्ही पाणी आणणार आहात याची माहिती द्यावी लागेल त्यासोबत तुम्ही किती उंचीवर पाणी आणणार आहात याची माहिती द्यावी लागेल महाडीबीटी पोर्टलवर कोर्टलवर अर्ज केल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलद्वारे कोर्टलद्वारे लॉटरी जाहीर केली जाते त्या जाहीर झालेल्या लॉटरीत तुमचे नाव असल्यास तुम्हाला या योजनेचा शंभर टक्के लाभ मिळेल हे समजून घ्या त्यानंतर तुम्हाला त्यात काही कागदपत्रे अपलोड करावी लागतील कोणती कागदपत्रे कोणी अपलोड करावी यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे आधार कार्ड असणे आवश्यक का आहे पॅन कार्ड मोबाईल नंबर उत्पन्नाचा पुरावा रहिवासी प्रमाणपत्र जमिनीचा सातबारा जमिनीचे आठ ह बँकचे पासबुक तसेच ज्या स्रोतातून आपण ते आणणार आहोत त्याबद्दलची माहिती इथे द्यावी लागेल त्यामुळे तुमच्याकडे शेत पाइपलीन तसेच ज्या स्रोतातून आपण ते आणणार आहोत त्याबद्दलची माहिती इथे द्यावी लागेल विहीर असल्यास विहिरीची नोंदणी करावी आपल्या शेतकरी मित्र न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद